चला सत्रहशे सजवायचे त्यांचं रामनगर उपेदारी विशाल उपेदारी आपल्या सुनंती मैदानात यायचे डीजे 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 वर थांबा हे पहा आयोजकांना विनंती आहे फायनल आपल्याला जर जास्त षटकाची खेळवायची असेल तर लवकरात लवकर सामना उरकायचा आहे. त्या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय किरण भाऊ बिनगुडे यांचंही सहर्ष स्वागत. तुम्हाला एक विनंती आहे पहा चौकार षटकार आणि विकेट आणि ओव्हर संपली आणि माझं बोलणं झालं तर वाजवा मी धन्यवाद म्हणलं तर थांबवा कृपा करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बक्षीस पात्र फेरीतला पहिला सामना जो रंगला जातोय तो म्हणजे नवनाथ शेटकेदारी आणि रामदास शेटकेदारी स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये आणि श्री गजानन शेट गरुड स्पोर्ट फाउंडेशन संघ. आज दोन्ही दिवस जे पंच कमिटी म्हणून काम पाहत आहेत पहा ते म्हणजे विशाल केदारे आणि रामदास केदारे यांचे स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. पहिला सामना मात्र मैदानामध्ये रंगला जातोय पहा पहिला संघ कुठला जो फायनल मध्ये जाणारा थोड्याच वेळात पाहायला मिळेल.
पोलादी निर्धार आमचा सुरबळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजयापासून अंत नसे। रणबंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, रणबंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी। बक्षीस पात्र फेरीतला पहिला सामना गोलंदाजावरती आपण पाहतोय, तेज तर्रार चालक चतुर गोलंदाज विराट, डेड बॉल, पहिला चेंडू मृत्यूचंड असेल, गोलंदाज मार्गवरती विराट तयार, ऑन स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय, त्याच ताकदीचा त्याच दमाचा फलंदाज प्रसाद। यावेळी बॅट चिकडा, चेंडू मात्र मागच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय, मागच्या दिशेला चेंडू फरार, आउटफील्ड कितीच की चेंडू जातोय तो सीमारेषेच्या अगदी जवळ, पाहता पाहता चेंडू अडवला जातोय, तदनंतर धावायची संधी आहे, दोन धावा ज्या उत्कृष्टरित्या पळून पूर्ण, संघाचं खातं बोललं जातं या दुहेरी धाव संघनं, दोन धावा दाबलगावरतीच्या आहेत। पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा फटका असेल, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूवरती आला, चेंडू अडवतोय, तदनंतर सिंगल जी मिळते, सिंगल ला दाबलं की आपण पाहतोय एक निबड सरसवलं जाईल, आलं इथे तब्बल तीन धावसंख्येवरती। पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक तयार, आपण पाहतोय ज्या फलंदाजानं मात्र या मागच्या सामन्यामध्ये आपल्या फटक्यांच्या जोरावरती वाईट चेंडू आहे सामन्याला मात्र कलाटणी मिळून दिली होती, तोच फलंदाज आपण पाहतोय निलेश, यावेळी चेंडू हवेमध्ये खेळला, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक दूरवरती, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू असेल, नंतर आपण पाहतोय तीन क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमरवा करतायत, दरम्यानच्या काळामध्ये खेळपट्टीवर फळून काढलेल्या त्या दोन धाबा, या दोन धावण धावपलक जे आले तब्बल सहावरती। विराट मात्र संघाचा कर्णधार, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना जो पाहायला मिळतोय, गोलंदाजी सुद्धा करतोय, फलंदाजी सुद्धा विराटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळते। चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत गोयत्री प्रीमियर लीग, यावेळी धावबाची संधी आहे, ती संधी संधीचं सोने करून दाखवले आणि फलंदाज बाद होतोय, धन्यवाद। पहा एक अष्टपैलू खेळाडू मात्र बाद होते, त्याच ताकदीचा नवीन खेळाडू आपण पाहतोय ऋषिकेश, हा मात्र मैदानाचा ताबा घेतोय, हा स्पर्धेला पहिल्या चढक प्रगतीपथावर जे असताना सर्व काही चांगलं होत असताना अति गाई संकटात जाईल, आपण पाहतोय विकेट नक्कीच मिळते धावबाजची, या धावबाजच्या रूपानं नक्कीच संघाला मोठा धक्का लागलाय, मात्र विराट गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा, यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू असेल, विराटची खेळी मात्र आपल्याला नक्कीच ज्ञात असेल, हा नाणे मावळा असो, अंधर मावळा असो किंवा वडगाव मावळा असो, या मावळांच्या प्रदेशामध्ये त्या विराटने आपली खेळींचं प्रदर्शन मात्र जागोजागी कित्येक जावे कित्येक टुर्नामेंट मध्ये करून दाखवले, यावेळी पहा मिड विकेटला खेळलेला बहारदार फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार, धन्यवाद बिजू। या स्पर्धेला उपस्थित आपण पाहतोय मान्यवर जे आलेले आहेत, माननीय श्री शिवाजी सेठ जांभूळकर, माने श्री दीपक शेठ जांभूळकर, माने श्री दिलीप शेठ जांभूळकर, माने श्री विभूषण वाडेकर, माने श्री विलास गायकवाड, माने श्री पांडुरंग पवार, माने श्री दत्ता डेनकर, माने श्री संजय मोहळ, माने श्री मधु गरुड, माने श्री भुरु भरत भांगरे, माने श्री दिनेश ठाकर, माने श्री शंकर मांडुळे, हे या स्पर्धेला उपस्थित आहेत, या मान्यवरांचं या स्मृती करंडकाच्या वतीनं सहर्ष स्वागत। चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो स्वर्गवासी प्रमोद भाऊ गरुड स्मृती करंडक 2020 ग्रुप ग्रामपंचायत गोयत्री
आयोजित आपण पाहतोय प्रीमियर लीग 2020। समीर हा मात्र गोंगा मार्गवर येतोय। गोत्री ग्राम पंचायतीमध्ये भाग ग्रुप ग्राम पंचायत त्याच्यामध्ये पाच गावांचा मात्र समावेश होतो, म्हणजे गोत्री, भासगाव, कोळवाडी, बळवंती आणि वडवली या पाच गावातल्या खेळाडूंना दिलेली या भासगावनं संधी। या भासगावच्या स्टेडियम वरती या ग्राउंड वरती नक्कीच आठ संघांना मात्र आमंत्रण दिलं होतं खेळण्यासाठी। गावाईज सामने नव्हते, अगदी चिठ्ठ्यांच्या पद्धतीनं प्रत्येक खेळाडू आयकॉन स्वरूपात जे दिले होते, तदनंतर त्या आठ संघातून हे चार संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये आले। यावेळी क्षेत्ररक्षण थोडस खराब जे पाहायला मिळतंय। तोपर्यंत मैदानामध्ये खेळून काढलेल्या दोन धाबा, या दोन धाबांना आपण पाहतोय धापलक जे आहे दोन ने पुढे सरसवलं जात आहे। आलंय बारा वरती गुलदा मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज समीर, यावेळी चडुबीर गाव दिलाय खेळलेला बहारदार फटका, चेंडू गेला तो सीमा रेषा पार, ओढा लागा चौकार। बाप प्रसादनं जर षटकार खेचला तर स्वप्नील बिनगुडे आणि तुषार जांभूळकर यांच्याकडून पाचशे रुपयांचा पारितोषिक आहे। विभा नक्कीच बरोबर बोललेले, ज्या खेळाडूला पारितोषिक लागलं जाते त्यांनी पहिले जमा करा विनंती आहे। यावेळी चेंडू हवेत गेला, क्षेत्ररक्षक पाहूया विराट चेंडू खाली झेल टिपलाय फलंदाज बाद। धन्यवाद दीपक शेवाळे, कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। दीपक शेवाळे नवीन फलंदाज आपण पाहतोय कमलेश हा मात्र मैदानाचा ताबा घेतोय। बक्षीस पात्र फेरीतील पहिला सामना रंगला जातोय। फुलटा चेंडू विरगाव दिला अगदी लॉग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरती, क्षेत्ररक्षकाला पार करून चेंडू गेला सीमा रेषा पार, ओरे चौकार। स्पर्धेचे यावेळी पुन्हा एकदा षटक संपलंय दुसरं। आयोजक रेवा शेठ जांभूळकर हे या स्पर्धेला उपस्थित आहे, यांचे सहर्ष स्वागत। गणेश जेल डिप्लाय फलंदाज मात्र बाद होतोय।
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाचा ताबा घेतोय गजानन संघाचा संघ मालक औषधिक फलंदाज आपण पाहतोय यावेळी चढावे मध्ये खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे विराट चेंडू मात्र वनबाऊस पडून देतोय त्यानंतर फेक कीप हायेस्ट यष्ट्यांवरती हा गजानन गरुड यांनी जर षटकार खेचला तर स्वप्नील बिनगुडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे पारितोषिक माझ्या हातामध्ये येतोय 1000 रुपयांचं पारितोषिक माझ्या हातामध्ये षटकार खेचायचा आहे यावेळी बाप साठी चेंडू खेळला लॉग आपला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक आहे तैनात तोपर्यंत मैदानामध्ये सिंगल जी मिळते सिंगल दाबला सिंगल दाबल एक सरसल जाते या निपुण आपण पाहतो लेग साइडला चेंडू खेळला गॅप मध्ये चेंडू असेल क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात जो पाहायला मिळतोय तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय दोन धावा ज्या उत्कृष्ट रित्या पळून पूर्ण दोन धावाने आपण पाहतोय दाबलक आहे जे दोन निपुण सरसल जाते 26 धावा यावेळी चेंडू हॉलमध्ये खेळला क्षेत्ररक्षक विराट चेंडू खाली जे टिपला फलंदाजात धन्यवाद डीजे हा गजानन जर षटकार खेचला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे स्वप्नील शरीफ बिनगुडे यावेळी ऑफसाईडला चेंडू खेळलाय एक धावची पेपर दुसरीचा प्रयत्न दुसरीला मात्र नकार षटक संपलं विराट गोलंदाज मार्ग वरती आलाय गजानन जर या षटक मध्ये जर षटकार घेतला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे सरळ सरळ आपण पाहतोय डाऊन ग्राउंड फटका खेळलाय दुसरीचा मंत्र धावबाची संधी आहे धावबाची संधी आहे यावेळी काय फलंदाज धन्यवाद डीजे हा नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाचा ताबा घेतोय किरण शेल बिनगुडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक षटकार खेचायचा विराटच्या चेंडूवरती पाहूया काय करामत करून दाखवतोय शेकार विराट तयार उजव्या हातानं राऊंड द विकेट आलाय क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन केलं जाते पहा लॉग ऑन मिड विकेट मिड ऑन क्षेत्ररक्षण सजावलंय यावेळी पहा सन्मानपूर्वक खेळ चेंडू खेळण्याचा प्रयत्न एक धावची पण दुसऱ्याच्या प्रयत्नात पाहता पाहता मैदानामध्ये उत्कृष्टरित्या रनिंग बिटवीन द विकेट जे पाहायला मिळते पूर्ण धावा चपळून पूर्ण
हा मैदानामध्ये चौथा षटक प्रगतीपथावरती असताना धावबल करतो, धावा आल्या त्या तब्बल 30 धावा. पुन्हा एक ऑन स्ट्राइक आपण पाहतोय फलंदाज तयार, यावेळी निर्धाव चेंडू असेल. विराट मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे, एक षटक पॉवर प्ले मध्ये विराटने टाकलं, त्या षटकामध्ये तब्बल त्याने 10 धावा दिल्या. त्यानंतर यावेळी तिसरं चौथं षटक टाकण्यासाठी यावेळी पहा डाऊन द ग्राउंड फटका गॅप मध्ये चेंडू फरार, वाघाची दहाड फोडलाय पहाड, षटक संपलंय. शुभशम काय दोन बॉल आहे, पहा चौकार आहे, चौकारनं 4 धाबा ज्या धावपलकावरती आल्यात. पुन्हा एकदा पुढे सरचा चेंडू खेळलाय विराटच्या डोक्यावरून, चेंडू डाऊन द ग्राउंड. आता मात्र क्षेत्ररक्षक लगावलाय, हा सिंगल आली आहे, सिंगल धावपलक 35 वरती आलाय. पुन्हा एकदा तयार असेल गजानन, यावेळी चेंडू हवेमध्ये खेळलाय, विराट चेंडू खाली आणि विराटने विराट झेल पकडलाय, फलंदाज गजाननला मात्र परतावं लागते. गोलंदाज मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय, अक्षय हा मात्र आलाय, ट्रायकोण आपण पाहतोय, शेखर पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा अवंतर धाव, या अवंतर धाव संघ धावफलक जो आपण पाहतोय 37 वरती आलाय, 37 धावा. यावेळी पहा सरळ सरळ चेंडू आपण पाहतोय, यष्टान वरती होता मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली चेंडूने, निर्धाव चेंडू असेल. यावेळी 3 तारखे बळबाद यष्टा उद्ध्वस्त फलंदाज बाद. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑफसाईडला चेंडू खेळला, डीप एक्सच्या कव्हर्सला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तैनात जो पाहायला मिळतो, एकदा जो बंबून दुसरीला मात्र नकार. हा दोन क्षेत्ररक्षकांना, दोन फलंदाजांना मात्र धावबादचा विकेट जो दिला गेलाय, त्यामुळं धावेला थोडासा. यावेळी आपण पाहतो ऑफसाईडला चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण, या 2 धावांना आपण पाहतोय आपलं जे आहे दोन ने पुढे सरसरलं जाते. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय सुभाष, 40 धावा धावपलकावरती आहेत. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्णय चेंडू असेल, लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय अक्षय याच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्णय चेंडू असेल, बा पहिला डाव संपलाय, पहिल्या डावच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलकावरती, जिंकण्यासाठी 41 धावांची गरज.
विजय धन्यवाद। या स्पर्धेला उपस्थित आपण पाहतोय माननीय श्री बाळासाहेब सोनुने हे या स्पर्धेला उपस्थित आहेत, त्यांचेही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। चला पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करून घ्या। स्पर्धेला उपस्थित ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शेठ कदम हे या स्पर्धेला उपस्थित आहेत, यांचंही या स्पर्धेच्या वतीनं या ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत। चला फलंदाज मैदानात। धन्यवाद। चालू असलेली स्पर्धा जी आपण पाहतोय स्वर्गवासी प्रबोध भाऊ गरुड स्मृती करंडक 2020 ग्रुप ग्रामपंचायत गोयत्री बासगाव कोळवाडी वळवंती आणि वडवली या पाच गावांमध्ये लागलेली जी चुरस पाहूया कुठला संघ या ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा मानकरी ठरतोय। सलामीर जोडी आपण नवनाथ केदारी आणि विराट शेवाळे पहिला चेंडू निर्धाव खेळला। गोलंदाज मार्गावरती आपण पाहतोय कमलेश बुरुक यावेळी दुसराही चेंडू आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू आहे। यावेळी कोण कुणावरती भारी पडेल सांगता येत नाही कारण चालू असलेला सामना आपण पाहतोय। जो संघ जिंकेल तो या ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये झडप घेईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे मैदानामध्ये खेळताना प्राणपणाने लढला तरच फायनल वरती पोहोचाल। यावेळी तिसराही चेंडू लगातारचा निर्धाव, आता मात्र बातचीत करावी लागेल कारण 5:40 धावसंख्याचा पाठलाग 41 धावसंख्याचा पाठलाग मैदानात चालू आहे आणि लगातारचे पहिले तीन चेंडू निर्धाव पडलेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक जे मैदानामध्ये प्रगतीपथावरती जे पाहायला मिळते। नवनाथ केदारी पुन्हा एकदा थोडासा कान मंत्र दिला जातोय। यावेळी चौथाही चेंडू लगातारचा निर्धाव लाजबत, पहा या मैदानावरती आतापर्यंत निर्धाव षटक पडलेलं नाहीये, चार चेंडू निर्धाव पडलेत। बघा निर्धाव षटक या मैदानावरती पडतंय का। यावेळी पाचवा ही चेंडू निर्धाव, झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब तुझसे झुकने का शौक नहीं, खुद से हाथों से हो गए काबिल, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। यावेळी आपण पाहतो चेंडू खेळला आहे डीप स्क्वेअर लेगला खेळलेला सनसनाट प्रहार चेंडू गेला सीमा रेषा पार ओरे चौकार। धन्यवाद डीजे। आज स्पर्धेला ज्यांच्या मुख्य आयोजनातून आणि नियोजनातून ही स्पर्धा पार पडते ते म्हणजे माननीय रोहिदास अण्णा जांभूळकर, तसेच माननीय गजानन भाऊ गरुड, माननीय निलेश शेठ गरुड, माननीय स्वप्निल शेठ बिनगुडे यांच्या आयोजनातून आणि नियोजनातून पार पडत असलेली स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते। स्वर्गवासीय प्रमोद भाऊ गरुड स्मृती करंडक 2020 अर्थात ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग। चला लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे पंच, हा पहिला षटक संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चार धावा ज्या धाबलगावरती आहेत, उरलेले 30 चेंडू 24 चेंडू बनवायच्या त्या सद 30 धाबा। चोवीस चेंडू 37 धाबा बनवायच्या असताना आपण पाहते
हम नहीं अहंकार है, दम नहीं दमदार है। विराट सेवाए और स्ट्राइक तैयार है, लगता है उसका संघ फिर से एक बार तैयार है। विराट चार मधुन गेला बाहर दरबार का चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला वन बाउंस बाउंड्री अगदी जवळ चेंडू फरार चेंडू गेलाय शिव शंभूचा छावा मिळाला त्या चार धावा। विराट हा मात्र आपण पाहतोय फलंदाजी करतोय त्याच्या त्या बॅट मधून एक चौकार मिळालाय। हेलिकॉप्टर मध्ये गॅप सरसरा चेंडू केला डाऊन द ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू वरती आलाय चेंडू अडवतोय। दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सिंगल ची पळून पूर्ण सिंगल धाबल आले ते नऊ वरती नऊ धाबा जो धाबल गावरती आहे नऊ धाबा धाबल गावरती आहेत। पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार असेल प्रसाद सामना करेल त्याचा नवनाथ संघाचा संघवालक यावेळी व्हाईट चेंडू असेल व्हाईट चेंडू एक आनंदर धाव आनंदर धाव सगळे आपण पाहतोय धावल एक निपुड सरसर जाते दहा वरती आले अजून 31 धावांची गरज। यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे अपील अपील मात्र स्वीकारली जाते फलंदाज मात्र बाद होतोय। धन्यवाद मैदानामध्ये पहिली विकेट पहिला मोहरा पहिली बळी पहिला गडी पहिला फलंदाज मात्र बाद होतो। चला फलंदाजाला विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। दत्ता हा मात्र मैदानाचा ताबा घेतो दत्ता कोंडरे अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे। ऑन स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय दत्ता गोलंदाज मार्क वरती प्रसाद उजव्या हाताने तेज तर्रार चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे कशा प्रकारे कामगिरी होते मैदानामध्ये। यावेळी बॅटची गडा चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय प्रसाद स्वतः चेंडू वरती आलाय पड जड होते चेंडू मात्र अडवला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय दुसरीला कुठलाही प्रयत्न केलेला जात नाहीये दुसऱ्या धावसंख्येसाठी एक सिंगल मिळते सिंगलला धावपलक जे येईल 11 वरती। विराट आपण पाहतोय ऑन स्ट्राइक तयार असेल 11 धावा धावलगावरती। यावेळी सरसरा चेंडू गेला चेंडू हॉलमध्ये समालोचन कक्षाच्या अगदी समोर चेंडू आहे चेंडू गेला सीमारेषा पार ओरे षटकार। धन्यवाद षटकार खेचलाय या षटकार ना आपण पाहतोय धावपलक जे आहे सहाने पुढे सरसवलं जाईल 17 डेड बॉल मृत चेंडू आहे 17 धावा धावलगावरती आहेत। विराट आपण पाहतोय फलंदाज यावेळी बुलडॉग चेंडू बिरगावून दिला डीप स्क्वेअर लेग केलेला एक बहारदार फटका चेंडू गेला सीमारेषेच्या पार ओरे लगा षटकार।
धन्यवाद। पहा यानंतर होणारा सामना, त्या सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक जाण्याची, योगेश शेठ केदारे आणि दिनेश भाऊ गरुड, त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती नाणेफेक जाण्याची यायचंय। राहुल कुटे यांना विनंती आहे त्यासाठी या। यावेळी ऑफसाईडला कडवला चेंडू, ऑफसाईडला कडवला, थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल करेल, पाहता पाहता बॉर्डर लाईन च्या अगदी जवळ एक गाव चुपळ म्हणून दुसरीच्या प्रयत्नात आणि दोन धावा जपळून पूर्ण। या दोन धावाला आपण पाहतोय धावफलक जे आहे दोन ने पुढे सरसवलं जाईल, 25 वरती धावफलक आले। पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनस्ट्राइक तयार, दत्ता कशा प्रकारे कामगिरी करतोय पाहण्याजोगा असेल दत्ता। यावेळी लेग साईडला चेंडू गेला, गॅप मध्ये चेंडू गेला, डीप स्क्वेअर लेग चेंडू ट्रॅव्हल करेल, एक धाव जी पंपन दुसरीचा प्रयत्न, पाहता पाहता मैदानामध्ये दुसरी ही धाव उत्कृष्टरित्या पळून पूर्ण। दोन धावणं आपण पाहतोय धावल करायला 27 वरती षटकार एकीकडे आपण पाहतोय, षटकार विराट शेवाळे मात्र षटकारावरती षटकार घेतोय। त्यानंतर आपण पाहतोय दत्ता चालाकीची फलंदाजी करतोय, एकेरी दुहेरी धावा काढून स्कोरबोर्ड बार पुढे सरसवत ठेवतोय। यावेळी पुन्हा एकदा थर्ड मॅनला चेंडू खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, निर्धाव चेंडू असेल। अजून आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 14 धावा, उलटा चेंडू, चेंडू मात्र लेग साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू अडवतोय। अजूनही 13 धावांची गरज, निर्धाव चेंडू असेल, शरीराचा वेध घेणार चेंडू, निर्धाव चेंडू असेल। विराट आपण पाहतोय फलंदाजी करतोय, ऑनस्ट्राइक तयार, यावेळी बिगिट केला चेंडू हॉल मध्ये असेल, डीप स्क्वेअर लेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार, षटक संपलाय। धन्यवाद, 32 धावा धाबलगावरती, 32 धावा म्हणजे छत्रपती संभाजीराजेंचं आयुष्य, मात्र वय वर्ष 32 वर्ष, सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा शंभू राजा, बळीच्या राजाचा अवतार म्हणजे शंभू राजा, शिवरायांची तळपती जिजाऊंचे संस्कार, शिवरायांची तळपती तलवार आणि सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा। शंभू राजांचं आयुष्य मात्र वय वर्ष 32 वर्ष, धाबलगावी धावा 32 14 मे 1657 पुरंदरच्या गडावर धुरंदरच्या पोटी जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभू राजा, बळीच्या राजाचा अवतार म्हणजे शंभू राजा। वयाच्या दुसऱ्या वर्षी आईविना पोरका झालेला तर वयाच्या 9व्या वर्षी 5000ची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभू राजा, वयाच्या 11व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभू राजा, वयाच्या 12व्या वर्षी रायप्पा महाराजचा भर दरबारात सत्कार करणारा एक सच्चा मित्र म्हणजे शंभू राजा, तर वयाच्या 14व्या वर्षी भूतभूषण नावाचा सुसंस्कृत ग्रंथ लिहिणारा सुसंस्कृत पंडित म्हणजे शंभू राजा, वयाच्या 17व्या वर्षी किल्ला घेण्यासाठी शिवरायांना प्रत्यक्षात मदत करणारा शंभू राजा, तर वयाच्या 18व्या वर्षी छत्रपतींच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभू राजा, वयाच्या 19व्या वर्षी संत तुकारामांची देहू ते पंढरपूर अशी पहिली वारी सुरू करणारा तुकोबांचा दारकरी आणि शिवरायांचा वारकरी म्हणजे शंभू राजा, वयाच्या 23व्या वर्षी छत्रपतींच्या गादीवर बसणारा छत्रपतींचा वारसदार म्हणजे शंभू राजा, तर वयाच्या 23व्या वर्षापासून वयाच्या 32व्या वर्षापर्यंत डच इंग्रज मोगल अशा 5 सत्ताधीशांशी प्राणपणाने लढणारा म्हणजे शंभू राजा। धाबलगती धाबा आल्या त्या 33 धाबा, अजूनही आपण पाहतोय सलामीर फलंदाज विराट मारा एकाकी झुंज खेळताना पाहायला मिळतोय, विराट कामगिरी मैदानामध्ये करतोय, पाहूया कशा प्रकारे सामना जिंकून देईल।
तैयार असेल विराट। यावेळी लेग साइडला चेंडू केला, डीप स्क्वेअर लेगला चेंडू केला, क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात, वन बाउंस टू बाउंस चेंडू अडवलाय। तदनंतर आपण पाहतोय एकेरी धाव जी येते, क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख केलं जाते, पुन्हा एकदा सिंगल आलीये, सिंगल धावफलक पुन्हा एकदा एक नंबर सरसवलं जाईल, 34 वरती आले। अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी ज्या सात धावांची गरज आहे, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, सात धावांची गरज। अगं कुठला संघ आपल्याला या ग्राम पंचायत प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल, यावेळी चेंडू हॉल मध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात दूरवर आहे। त्यानंतर वन बाउंड चेंडू गेलाय तो सीमा रेषेच्या पार, ओढे लगा चौकार, षटक संपलंय। चला गोळा होऊ नका, तीन धावांची गरज आहे आणि टॉस झालाय, त्यांनी निर्णय कळला, टॉस कोणी जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय, ठीक आहे चला लवकरात लवकर उरकून घ्या, 4:30 झाले आणि त्या फायनल आपल्याला कमी षटकांची ठेवायला लागेल, तीन धावांची गरज आहे, सहा चेंडू तीन। सामना जिंकलाय तो नवनाथ शेड केदारी, स्पर्धा संघ फायनल मध्ये धडक घेतली आहे।